सर्वमंडळीला प्रभु येशु ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम। तुम्ही सर्वजण आनंदी सुखी असाल, निरोगी असाल असा विश्वास मी ठेवतो। आजचा हा दिवस देवबापाने आम्हाला दाखवला यासाठी की आम्ही त्याच्या पवित्र चरणाजवळ येऊन त्याची भक्ती करावी, त्याचे उपकार स्मरण करावं, त्याच्या सर्व चांगुलपणाबद्दल त्याच्या आशीर्वादाबद्दल आपण त्याचे आभार मानावेत, त्याचे स्तुतिगान करावेत आणि त्याच्या गौरवासाठी आम्ही आमचं जीवन जगावं, त्याचे आभार प्रदर्शन आम्ही आमच्या जीवनातनं करावं। त्यासाठी हा दिवस देवानं आम्हाला दाखवला, त्याबद्दल आम्ही सर्वजण प्रभूचा धन्यवाद करूया। आजची भक्ती आणि प्रभूच्या चरणाला समर्पित करूया। प्रार्थनेने आपण सुरुवात करू। प्रार्थना करतो मी, प्रिय देव बापा, उपकार मानतो तू आजचा हा दिवस आम्हाला दाखविला, आभार मानतो सर्व चांगुलपणाने, सर्व चांगल्या आशीर्वादाने, सर्व दानानं, गुणानं, फळानं तू आम्हाला भरलं, सर्व आरोग्य, सुख, शांती, समाधान आणि देव बापा तू आम्हाला सर्वांना दिलं, मंडळीला दिलं, उपकार मानतो। देवाच्या भक्तीचा प्रसंग आम्हाला दिला, स्तुती करतो। आजची होणारी स्तुती आराधना येणारं वचन आम्हासाठी आस्वादित कर, मंडळीसाठी आस्वादित कर पित्या, हीच प्रार्थना आज नम्रतेने करतो आणि विश्वासाने केली प्रार्थना तू ऐकतोस, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो। स्वर्गीच्या देव बापा, तू आज आम्हामध्ये आहेस, त्यावर स्तुती करतो। आज जगभरासाठी मी प्रार्थना करतो, जगातील प्रत्येक देशासाठी आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आणि प्रत्येक आजारी माणसासाठी आणि देव बापा जे करुणाग्रस्त आहेत, देव बापा ज्या साथीच्या रोगाने ग्रस्त आहेत, अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, जगभर देवबापा आर्थिक मंदी आणि परमेश्वरा नैराश्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे, देवबापा जगातील लोक देवबापा भयभीत झालेले आहेत आणि अशा प्रसंगी आम्ही तुझ्याकडे पाहतो, आम्ही तुझ्याकडे विश्वासाने पाहतो, आशेने पाहतो आणि म्हणतो की देव जो आमचा सामर्थ्यवान, जो पराक्रमी, जो वैभवशाली, ज्याने सर्व निर्माण केले तो परमेश्वर आमचा देव आहे आणि त्या परमेश्वराच्या हातात सर्व पृथ्वीची खोल स्थले आहेत, सर्व सृष्टी त्याच्या हातामध्ये आहे आणि या सृष्टीला आणि चालविणारा या सृष्टीचा जो आधारस्तंभ आहे, जो या सर्व निर्मितीचा निर्माण करता आहे, त्या परमेश्वर आम्ही आमचे नेत्र तुझ्याकडे लावतो आणि म्हणतो की या सर्व आजारापासून, या साथीच्या रोगापासून सर्व तुझ्या भक्तांचं, सर्व जगातल्या लोकांचं विशेष करून संरक्षण कर आणि तुझं महात्म्य, तुझं सामर्थ्य, तू किती पराक्रमी परमेश्वर आहे, तुझा भोज पराक्रमी आहे हे लोकांना दिसावं, लोकांनी तुझ्याकडे वळावं आणि अद्भुतरित्या लोकांची मनं तू बदलावीस, हीच प्रार्थना आज आम्ही नम्रतेने करतो। देव बापा, कार्य करणारा तू देव आहेस, चमत्कार चिन्ह करणारा परमेश्वर तू आहे, रोगमुक्ती देणारा तू परमेश्वर आहेस आणि परमेश्वर सर्व गोष्टींचा उत्पन्न करता, निर्माण करतो तू आहेस, अरिष्टांचा देखील तू उत्पन्न करता आहे, योग्य कारणास्तव तू माणसावरती, देशावरती, समाजावरती आणि लोकांवरती अरिष्ट आणतोस आणि देव बापा खरोखर ही साथीचा रोग हे जर अरिष्ट आहे तुझ्यापासून, हा जर मानवावरील तुझा क्रोध आहे, तर कृपा करून आपला क्रोध आणि तू आवरून धरावास, या मनुष्यजातीला पुन्हा एकदा संधी द्यावी देव बापा तुला ओळखण्याची, हीच प्रार्थना आज आम्ही पुन्हा नम्रतेने विश्वासाने करतो। देव बापा, तुझ्या पवित्र चरणाजवळ चर्चमधून वारवडी, वारवडीतील प्रत्येक कुटुंब, प्रत्येक मंडळीतील प्रत्येक सभासद यांना तुझ्या चरणाजवळ समर्पित करतो। प्रत्येकाच्या जीवनाची जडणघडण, प्रत्येकाचं कार्य आणि प्रत्येकाचं कौटुंबिक जीवन तुझ्या द्वारा आस्वादित कर। प्रत्येक कुटुंबामध्ये प्रार्थना होत आहे, त्या प्रार्थना तू आस्वादित कर। प्रत्येक कुटुंबाला निरोगी ठेवल्याबद्दल आभार मानतो, सर्वांची काळजी घेत त्याबद्दल स्तुती करतो, सर्वांचे रोगराय आजार विकार बरे केले त्याबद्दल उपकार मानतो, मंडळीचं संरक्षण केलं पित्या त्याबद्दल मी तुझी मनापासून स्तुती करतो, माझं माझ्या परिवाराचं संरक्षण केलं उपकार मानतो, या मंडळीची सेवा करण्याची संधी दिली उपकार मानतो, ही मंडळी तुझी आहे, तू निवडलेली आहे, स्थापलेली आहे, या मंडळीचं कल्याण कर, या मंडळीला विशेष करून तुझ्या देत कृपेत राख आणि या मंडळीच्या दर तुझं गौरव होऊ दे। देवबापा, कोणी निराश असू नये, कोणी दुःखी असू नये, कोणी भयभीत असू नये, म्हणून प्रत्येकाची मनं, प्रत्येकाचे अंतःकरण, विचार तू आपल्या पवित्र हातामध्ये घे आणि प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्याने तू चालव बापा, हीच प्रार्थना मी करतो। देवबापा, होणारी स्तुती आराधना आस्वादित कर, येणार वचन आस्वादित कर, मंडळीची संगती सहभागीता आस्वादित कर, घरोघरी होणारा प्रार्थना आस्वादित कर आणि लोकांची मनं विश्वासामध्ये, पावित्र्यामध्ये, नैतिकतेमध्ये, वैचारिक दृष्टिकोनामध्ये तू एक कर बापा,
युनाइट कर देवा, परंतु त्यांना विनाइट केलेला आहे असा माझा विश्वास आहे। सर्वांची एक एक आणि पवित्र आत्म्याने घडून आलेलं जे काही ऐक्य आहे आणि ते शांतीच्या द्वारे आणि टिकून ठेवण्यासाठी मंडळीला आणि आम्हा सर्वांना सहाय्य कर बापा, हीच प्रार्थना मी करतो। देवा आम्हा सर्वांचे विचार बुद्धी अंतकरण तुला आवडणं असू दे आणि दे बापा आमचे जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो, कारण तू काल आज आणि उद्या युगानी सारखा आहे। दे बापा तुझ्या शिवाने देव नाही, तुझ्या बरोबरीचा कोणी नाही, तुझ्या समान कोणी नाही। तू एकमेव मुक्तिदाता, एकमेव जिवंत परमेश्वर, जो यहोवा बाप सैन्यांचा देव परमेश्वर यहोवा निस्से आणि तू आमचं देव आहेस, उपकार मानतो। प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा उद्धार करता आहे आणि त्याच्याद्वारे आमच्या पापांची क्षमा केलेली आहे, उपकार मानतो। इथून पुढची सर्व वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो। प्रभू येशू ख्रिस्त आमचा महान तारणारा, याच्याद्वारे याच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणून तू साईक आमेन। यावेळेस आणि दोन सूचना आहेत। पहिली सूचना म्हणजे सर्व टीचर्स जे आहेत त्यांना आणि या शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, टीचर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा मी सर्व आपल्या मंडळीतील शिक्षकांना आणि देतो। आणि त्याचबरोबर दुसरी सूचना ही आहे की पुढील आठवडी म्हणजे 13 जो रविवार आहे, सेकंड संडे, आणि त्या रविवारी आपण सर्वजण आणि प्रभोजन विधी घेणार आहोत। कृपा करून ज्यांच्याकडं द्राक्षरस नसेल, भाकर नसेल, त्यांनी माझ्याकडे येऊन आणि शनिवारी भाकर आणि द्राक्षरस घेऊन जावे आणि रविवारी मग त्या विधीमध्ये आपण सर्वजण आणि सहभागी होणार आहोत त्या विधीसाठी देखील। आणि प्रार्थनेत तुम्ही आठवण ठेवा, यावेळेस लेकर गीतं गातील आणि देवाबद्दल गौरव करतील आणि मग आपण येणाऱ्या वचनाकडे वळूया। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना सलाम। आपण स्तुती आराधनेमध्ये जाऊया आणि प्रथम आपण गीत गाऊया, सेना सेना का यहोवा हमारे साथ।
परमेश्वरा देव पाच दिवसात आम्ही भस्म नाही झालो परमेश्वरा ही फक्त आणि फक्त तुझी कृपा आहे परमेश्वरा जी तू आम्हाला दाखवली देवपा हे देवपा तुझं वचन सांगतं परमेश्वरा की आमचा उज्जेट परमेश्वरा लोकांपुढे असा पडू देत देवपा की आमची चांगली कामे पाहून परमेश्वर आमच्या स्वर्गीय पित्याचं गौरव हो परमेश्वरा आमचं नाही परमेश्वरा पण तुझं गौरव असं पुढे देवपा हे परमेश्वरा तू आज आम्हाला आणलंच तुझ्या नावाने जिथे कोणी सर्वजण असतील आपल्या घरी परमेश्वर आणि तुझं नाव उंचावं तुझ्या नावाचा गौरव करावा तुझी स्तुती आराधना करावी देवपा असं तो होऊ दे आणि प्रत्येक घरामध्ये परमेश्वर तुझं नाव उंचावलं जाऊ दे प्रत्येक गुडघा प्रभू ख्रिस्ताच्या नावात टेकला जाऊ दे परमेश्वर असं तू होऊ दे ते देवपा तुझ्या लेकरांना परमेश्वरा तू भरपटू देऊ नको देवपा प्रत्येकावर तुझी कृपा दृष्टी तुझी दया तुझी शांती परमेश्वर असू देवपा प्रत्येकासाठी प्रार्थना करते मंडळीसाठी प्रार्थना करते परमेश्वरा प्रत्येकाला तो आशीर्वादनी भर देवपा देवपा या लॉकडाऊन काळामध्ये या काळामध्ये परमेश्वरा ज्यांना जे काही कमी असेल तो परमेश्वरा देवपा तू आमचा पुरवता आहेस परमेश्वरा तू आम्हाला सर्व काही पुरवतोस आणि देवपा तुझ्या लेकरांना देवपा तू कधी काही कमी पडू देत नाहीस माझ्या राजा देवपा ज्या काही ज्यांच्या गरजा असतील देवपा त्या तू पूर्ण कर माझ्या राजा कोणाला कुठली उणीव भासू देऊ नको देवपा आणि प्रत्येकाने परमेश्वरा तुझ्या भयात तुझ्या वचनात परमेश्वरा वाढला असतो दे प्रत्येक युथला आज मी तुझ्या हाती सोपवते माझ्या राजा देवपा प्रत्येक युथनी हा जो वेळ आहे तो परमेश्वरा तो तुझ्या वचनात वाढण्यासाठी आणि तुझ्या भयात वाढण्यासाठी तू त्यांना सहाय्य आणि मार्गदर्शन कर परमेश्वरा सर्व जगिक वाईट गोष्टींपासून तू त्यांना दूर ठेव माझ्या राजा आणि तुझ्या वचनांचं परमेश्वरा प्रमाणात करण्यासाठी तू त्यांना सहाय्य आणि मार्गदर्शन कर हे परमेश्वरा जे कोणी आजारे असतील परमेश्वराचे आम्हाला माहीत नाहीये परंतु तुला माहिती आहे परमेश्वरा तू जाणतोस देवपा त्या सर्वांना परमेश्वर येशूच्या नावात तू आरोग्य दे परमेश्वर आणि देवपा तू त्यांना लागणाऱ्या शक्ती सामर्थ्य सर्व काही पुरव परमेश्वरा कारण देवपा तू डॉक्टरांचा डॉक्टर आणि वैद्यांचा वैद्य आहेस माझ्या राजा आणि सर्व आजार विकार बरे करणारा देवपा चंगाई देणारा तू आमचा प्रभू परमेश्वर आहेस असा आमचा विश्वास आहे प्रपरमेश्वरा परमेश्वर किती चांगला आहे प्रपरमेश्वरा याचा अनुभव प्रत्येकाला यावर देवपा असं तू होते हे देवपा तुमचे सर्व वेळ तुझ्या हाती सोपवते धन्यता मला परमेश्वर ख्रिस्त याच्या गोड आणि गौरव नाव मागते म्हणतोय आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडण्यात आलेला आहे नवीन करारामधून याकोबाचं पत्र आणि त्याचा दुसरा अध्याय आणि 14 ते 26 ही वचनं आहेत त्यापैकी काही वचनं मी वाचतो आपणासाठी आजच्या मननासाठी याकोबाचं पत्र दुसरा अध्याय आणि 14 ते 26 वचनं त्याची काही वचनं मी वाचतो या प्रसंगी माझ्या बंधूनो माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करीत नाही तर त्यापासून काय लाभ तो विश्वास त्याला तारावास समर्थ आहे काय भाऊ किंवा बहीण उघडी आहेत त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे आणि तुम्हामधील कोणी त्यांना म्हणतो सुखाने जा उप घ्या व तृप्त व्हा पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे कोणी म्हणेल तुझ्याकडे विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय ते बरे करतोस भूतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात देवापी वचन आम्हासाठी आशीर्वादाची करू प्रार्थना करूया प्रेमळ पित्या पुन्हा एकदा तुझ्या वचनामध्ये रममान होण्यासाठी तुझं वचन ऐकण्यासाठी वाचण्यासाठी त्यावरती मरण करण्यासाठी तू आम्हाला ही संधी दिली बापा त्याबद्दल मी तुझ्या मनापासून उपकार मानतो प्रिय देव बापा माझ्या मनचे विचार आणि तोंडचे शब्द तुला आवडण्यास असू देत माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा तुझ्याद्वारे आढळला असू दे आणि देवबापा हा आमच्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी असू दे ही आमची आत्मिक पातळी वाढवण्यासाठी असू दे आमची आत्मिक वृद्धी तू करावीस हीच प्रार्थना आज नम्रतेने करतो आणि वचन तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो माझ्या बुद्धीने नव्हे माझ्या इच्छेने नव्हे माझ्या शक्तीने नव्हे तर देवा तुझ्या आत्म्याने कार्य कर आणि वचन तुझ्यापासून येऊ दे आणि लोकांच्या मनामध्ये हे कार्यरत होऊ दे हीच प्रार्थना नम्रतेने करतो प्रिय प्रभू ख्रिस्त आमचा महान तारणारा याच्याद्वारे याच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणतोस आहे आमेन
यावेळेस जे पत्र आम्ही वाचलं याकोबाचं आणि त्याचे काही वचनं आणि त्या वचनाकडे जर आम्ही पाहिलं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की विश्वाससंबंधानं याकोब आणि या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. विश्वास आणि क्रिया या दोन गोष्टी किती महत्त्वपूर्ण आहेत हे तो या ठिकाणी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कधीकधी आमच्या जीवनामध्ये आम्ही म्हणतो की आमचा विश्वास आहे प्रभू येशू ख्रिस्तावरती, आम्ही म्हणतो की आम्ही रोज विश्वासाने प्रार्थना करतो, परंतु कधीकधी आमच्या जीवनामध्ये आम्ही क्रिया करत नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी शास्त्र सांगतं की क्रिया वाचून विश्वास हा निरर्थक आहे. आणि म्हणून विश्वास आणि क्रिया या दोन्ही गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून आज आपण पाहणार आहोत विश्वासासंबंधानं व्हॉट इज कनेक्शन बिटवीन फेथ अँड गुड डीड्स, किंवा चांगली कृत्य आणि विश्वास यामध्ये कुठल्या प्रकारचा संबंध आहे, काय संबंध आहे की जो एकमेकामध्ये जोडलेला आहे. प्रियाने ज्यावेळेस आम्ही या वचनाकडे पाहतो किंवा या विश्वासाच्या संबंधाने आम्ही विचार करतो त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की विश्वास व चांगलं कार्य किंवा कर्म यात जो संबंध आहे ते घनिष्ठ संबंध किंवा अतूट आणि संबंध या ठिकाणी आम्हाला दिसतो. कारण विश्वास म्हणजे फेथ आणि डेट्स किंवा गुड वर्क्स हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. विश्वास वेगळा आहे आणि क्रिया वेगळी आहे, परंतु या दोन्ही गोष्टी जर एकत्र असतील तरच पुढील कार्य होणार आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही पाहतो की याकोबाने या मंडळीला विश्वास आणि क्रिया या संबंधाने किंवा त्यापासून कुठला लाभ होतो हे सर्व या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे. या ठिकाणी याकोब म्हणतो की विश्वास त्याला तारावा समर्थ आहे काय, कोणाला, की जो व्यक्ती विश्वास धरतो परंतु क्रिया करत नाही त्याला काय लाभ, आणि जर विश्वास आहे पण क्रिया नाही तर तो तशा प्रकारचा विश्वास त्याला तारावास समर्थ आहे काय. तर हे जे वचन आहे ते आम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगतं की तारणाची जी प्रक्रिया आहे, तारणासंबंधाने माणसाच्या जीवनासंबंधाने किंवा तारणासंबंधाने विश्वास आणि क्रिया या दोन्ही गोष्टी लाभदायक आहेत. जर विश्वास आहे आणि कार्य आहे तर तारणासाठी त्या दोन्ही गोष्टी पूरक आहे असं याकोब या ठिकाणी म्हणताना आम्हाला दिसून येतं. म्हणजेच विश्वास आणि क्रिया ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू या ठिकाणी आम्हाला दिसून येतात. कारण क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे, म्हणून फक्त विश्वास चांगल्या गोष्टी निर्माण करू शकत नाही. इम्पॉसिबल दॅट फेथ विल नॉट प्रोड्यूस गुड डीड्स. क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे, म्हणून फक्त विश्वास हा चांगल्या गोष्टी आणि आमच्यामध्ये निर्माण करू शकत नाही. म्हणजेच काय की आम्हाला विश्वास आणि क्रिया दोन्ही गोष्टी करण्याची गरज आहे. जर विश्वास आहे परंतु क्रिया नाही तर त्याचा काही उपयोग नाही. वचन 15 आणि 16 आम्हाला म्हणतं की भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची गरज आहे, त्यांना अनेक गोष्टींची गरज आहे, आणि विश्वासणारा किंवा त्यांचा भाऊ त्यांच्याजवळ उभा राहून पाहत आहे की या कुटुंबाला या गोष्टींची गरज आहे, या कुटुंबाला अन्नाची वाण आहे, या कुटुंबाला वस्त्राची वाण आहे, या कुटुंबाला गरज आहे, कुटुंब गरजवंत आहे. आणि मग त्यांच्याकडे पाहून जर तो भाऊ त्यांना म्हणतो की सुखाने जा ऊब घ्या आणि तृप्त व्हा, सुखाने जा ऊब घ्या आणि तृप्त व्हा, जर त्यांना अन्न नसेल, जर त्यांना वस्त्र नसतील तर कशा रीतीने त्यांच्या शरीरामध्ये ऊब निर्माण होणार आहे, कशा रीतीने त्यांना ते सुख प्राप्त होणार आहे, कशा रीतीने ते त्यांच्या जीवनामध्ये तृप्त होणार आहे. अन्न नाही, वस्त्र नाही, आणि तुम्ही म्हणता की ऊब घ्या तृप्त व्हा. प्रियांनो, या ठिकाणी जर आपला भाऊ किंवा आपलं बहीण किंवा आपलं कुटुंब शेजारचं
जर गरजवंत आहे तर प्रथम त्याची गरज भागवणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे काय कृत्य आहे, चांगलं कर्म करण्याचं जे कृत्य आहे, जे ॲक्टिव्हिटी आहे, जे ॲक्शन आहे, ती प्रथम होण्याची गरज आहे. तरच तुमच्यामध्ये असणारा जो विश्वास आहे तो सार्थ ठरणार आहे. तुम्ही म्हणता की माझा विश्वास आहे, परंतु विश्वासासाठी लागणारं जर कृत्य किंवा कर्म आम्ही करत नाही तर आमचं ते करणं हे व्यर्थ आहे. जे निडी आहेत, जे गरजवंत आहेत, त्यांची गरज जर आम्ही भागवत नाही आणि जर आम्ही फक्त शब्द वापरतो चांगले चांगले, निवांत राहा, तृप्त व्हा, सुखाने जा, ऊब घ्या, अरे कशा रीतीने ऊब घेईल तो, कशा रीतीने तृप्त होईल, कशा रीतीने त्याला सुख प्राप्त होईल, याकडे आम्ही लक्ष देण्याची गरज आहे. फक्त बोलणं हे व्यर्थ आहे आपल्या, आणि बोलण्यापेक्षा आम्हाला काम करण्याची गरज आहे, कृत्य करण्याची गरज आहे, असं याकोब या ठिकाणी आम्हाला सांगतो. म्हणजेच तारणाच्या प्रक्रियेमध्ये विश्वास आणि कृती या दोन्ही गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. 17 ते 20 जर वचन आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी पुन्हा तो म्हणतो की विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे, ती गोष्ट निर्जीव आहे, त्याला कुठल्या प्रकारचा अर्थ नाही. प्रियानो, म्हणजेच विश्वास आणि कृती दोन्ही महत्त्वपूर्ण आहे. विदाऊट ॲक्शन फेथ इज नॉट युजफुल. जर ॲक्शन नाही, जर कृती नाही, तर तो विश्वास काही कामाचा नाही. दोन्ही गोष्टी एकत्र जाण्याची गरज आहे, विश्वास आणि क्रिया. आणि म्हणूनच वचन 21 ते 24 जर आम्ही वाचलं तर त्याने मला पाहायला मिळतं अब्रामा संबंधानं त्याने दिलेलं आहे. आपला बाप अब्राम याने आपला पुत्र इसाक याला यज्ञवेदीवर अर्पिले, यात तो क्रियाने नीतिमान ठरला नव्हता काय? विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. या ठिकाणी अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ज्यावेळेस त्याचा विश्वास हा देवाने तपासला त्यावेळेस आम्ही पाहतो की देवबापाने अब्रामाला अभिवचनाच्या द्वारे संतान दिलं होतं आणि एकुलता एक पुत्र हा इसाक अब्रामाचा पुत्र होता आणि तो देवाने अब्रामाला मागितला. देव म्हणाला, अब्रामा तुझा पुत्र इसाक हा माझ्यासाठी तू अर्पण कर. आता या ठिकाणी या अब्रामाची परीक्षा आणि देवबाप घेत आहे. आणि मग आम्ही पाहतो की अब्रामामध्ये जो देवाच्या प्रती विश्वास होता, ज्या विश्वासाने अब्रामाने ऊर देश सोडला होता, आपले नातेवाईक, आपलं घरदार, आपली शेतीवाडी सोडली होती, आपले सर्व प्रियजन सोडून, आपला गाव समाज सोडून, आणि अब्राम एकटा आपल्या कुटुंबासमवेत आणि दूरदेशी निघून आला होता का? तो देवाने सांगितलं, उठ आणि आपलं घर सोडून जा, मी नेईन तिकडे जा. आणि अब्राम त्या विश्वासाने निघाला. तोच विश्वास आज अनेक वर्षाने संतान प्राप्त झाल्यानंतर, एकुलता एक पुत्र प्राप्त झाल्यानंतर, तोच विश्वास हा माझ्या सेवकामध्ये आहे काय? तोच आणि दृढ विश्वास आजही माझा सेवक बाळगुण आहे काय तपासण्यासाठी आम्ही पाहतो की अब्रामाला देवाने त्याचा एकुलता एक पुत्र इसाक मागितला. आणि अब्रामाने कुठलाही संकोच न बाळगता देवाला आपला पुत्र समर्पित केला. प्रियाने ठिकाणी आम्ही पाहतो त्याची कृत्य पाहतो, त्याचं आचरण पाहतो. त्याने आपल्या पुत्राला घेतलं, आपल्या मुलासोबत आपला आणि लागणाऱ्या गोष्टी घेतल्या, लाकडं घेतली वेदीवर अर्पिण्यासाठी, आणि त्याचबरोबर चाकर देखील होता संती लाकडं वाहण्यासाठी. आणि ज्या डोंगरावर अब्राम गेला त्या डोंगरावर चढत असताना हा बालक विचारतो की कोकरू कुठे आहे, आणि त्यावेळेस अब्राम म्हणतो की देव बाप्पा होऊन देईल. किती मोठा विश्वास या देवाच्या सेवकाच्या ठाई आहे. प्रियानु या ठिकाणी मी पाहतो की अब्रामाने आपला एकुलता एक पुत्र दिला. अब्रामाने इसाकाला देवाला समर्पण केलं आणि त्याचा हा विश्वास देवबापाने तपासलेला आहे. त्याचं विश्वास आणि कृती दोन्ही एकत्र होत्या आणि म्हणून आम्ही पाहतो की अब्रामाला देवाचा मित्र म्हणण्यात आलं, अब्रामाला देवाचा आणि नीतिमान मनुष्य आणि नीतिमत्व असं त्याला गणण्यात आलं, कारण अब्रामाने देवावर विश्वास ठेवला
आणि म्हणून नीतिमत्व जे रायचसनेस आहे आणि द फ्रेंड गॉड्स फ्रेंड आणि देवाचं मित्र त्याला म्हणण्यात आलं आणि हा शास्त्रलेख पूर्ण झालेला आहे. देवाबाचं कार्य अब्रामामध्ये अशा रीतीनं निर्माण झालं की अब्रामाला देवाने जे मागितलं ते अब्रामाने दिलं आणि अब्रामाला जे पाहिजे होतं ते देवाने दिलं आणि यामुळे आम्हाला ठिकाणी दिसून येतं की अब्राम आणि देव यांच्यामधील असलेलं नातं, अब्राम आणि देव यांच्यामधील असलेलं मित्रत्वाचं नातं, अब्राममध्ये असलेली नैतिकता नीतिमत्ता ही आम्हाला दिसून येते. जे रिलेशन आहे जे दृढ आहे मैत्रीचं नातं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, नैतिकता निर्माण झालेली आहे. विश्वास आणि कृत्यामुळं देवाचा मित्र अब्राम बनलेला आहे. विश्वासाचा पितामह त्याला म्हणण्यात आलेला आहे. का? तर देवाची गोष्ट त्याने ऐकली, देवाचं म्हणणं त्याने ऐकलं, देवाचं आणि म्हणणं त्याने ऐकून त्याप्रमाणे तो वागला. कारण आज आम्ही देवाचं म्हणणं ऐकतो काय, देवाचा आवाज आम्ही ऐकतो काय, देवाच्या वाणीकडे आमचं लक्ष आहे काय, देव काय सांगतो आम्हाला हे आम्हाला माहीत आहे काय, प्रियानो देव आमच्या संगती बोलतो याकडे आमचं लक्ष आहे काय, आणि जर आहे तर त्याप्रमाणे आमची कृती आम्ही करत आहोत काय. कारण दुसरं उदाहरण जर तुम्ही पाहिलं नव्या करारामधील प्रभू येशू ख्रिस्ती या भूतला असताना आम्ही पाहतो की एका आजारी व्यक्तीला चार लोकांनी खाटावर उचलून आणलं, बाजेवर त्याला घेऊन आले. त्यांनी पाहिलं की प्रभू येशू घरामध्ये बसलेले आहेत, घरामध्ये जाण्यासाठी रस्ता नाहीये, त्या मनुष्याला चालता येत नाहीये. आणि अशा प्रसंगी या चौघांनी त्या बाजेसहित आणि त्या आजारी माणसाला छप्परावर नेलं आणि छप्पर त्या घराचं काढून वरून त्याला येशूच्या समोर सोडण्यात आलं. त्या लोकांचा हा विश्वास पाहून येशू ख्रिस्त थक्क झाला. तो विश्वासावर कृती आम्हाला पाहायला मिळते. त्यांनी त्या व्यक्तीला येशूच्या समोर सोडलेलं आहे, बाजेवरती त्याला घेऊन आलेला आहे येशूकडे. प्रियांनो त्यांचा विश्वास होता की येशू त्याला बरं करू शकतो, त्याचसाठी ते त्या ठिकाणी ते घेऊन आले. घेऊन आणण्याची प्रक्रिया त्यांनी केलेली आहे, त्यांनी कृती केलेली आहे. ते असे म्हटलेलं आहे की येशू आणि तो माणूस घरातच आहे आणि आता मग तू आणि त्याला बरं कर. नाही, आम्हाला माहीत आहे की तू आम्हाला बरं करणार, त्याला बरं करणार आणि म्हणून ते त्याला घेऊन आले. प्रियांनो येशूकडे जे आलेले आहेत ते निराश झालेले नाहीत, त्यांना येशूने निराश केलेलं नाही. प्रियांनो त्यांच्या विश्वासानुसार त्यांना प्राप्त झालेलं आहे, त्या मनुष्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, त्याला घराच्या आणि छप्परावरून त्यांनी सोडलेलं आहे. आणि त्यांचा विश्वास पाहून येशू थक्क झाला व तो मनुष्य बरा झाला. या ठिकाणी ही जी कृती आहे ती महत्त्वाची आहे, जे ॲक्शन आहे जे डीड्स आहे ते महत्त्वाचं आहे. आणि यावरून आम्हाला दिसतं की ॲक्शन कॅन चेंज द सिच्युएशन, ॲक्शन कॅन चेंज द कंडिशन, ॲक्शन कॅन ब्रिंग द चेंजेस इन द लाईफ ऑफ पीपल. लोकांच्या जीवनामध्ये कृतिशीलता जी आहे ती परिस्थिती बदलवणारी असते किंवा बदलून टाकू शकते. आणि म्हणून कृतिशील व्यक्ती आणि कृतिशील विश्वास माणसांचा असणं फार गरजेचं आहे. अब्रामाने आपला पुत्र देवाला समर्पित केला, यावरून तो किती विश्वासू आणि किती नीतिमान होता हे आम्हाला दिसतं. प्रियांनो आपण आपले जे एकमेव जे उत्तम जे आपल्याजवळ आहे ते आपल्या पित्याला देण्यासाठी तयार आहोत काय? आम्ही देऊ शकतो काय? आम्ही देतो का? याचा विचार आम्हाला आज करण्याची गरज आहे. आम्हाला दुसरं उदाहरण पाहायला मिळतं रहाब वेश्याचं. एक स्त्री आहे, या स्त्रीने कळत न कळत आणि इस्रायलाच्या हेरांचा पाहुणचार केला. तिने विश्वास ठेवला की इस्रायल बरोबर देव आहे आणि त्यानुसार तिनं कृती केलेली आहे आणि त्या कृतीबरोबर तिला नीतिमान ठरवण्यात आला असं म्हटलेलं आहे. आम्ही पाहतो या ठिकाणी रहाब वेश्या हिने देखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने लावून दिले. या ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय? क्रिया फार महत्त्वाची आहे. तिनं त्या जासुदांना लपवलं आणि दुसऱ्या मार्गाने पाठवून दिलं, त्यांचा जीव तिनं वाचवला. कारण तिला ठाऊक होतं की इस्रायल लोकांच्या संगती देव आहे. आणि प्रियांनो तिच्या कृतीनं
ती नीतिमान ठरलेली आहे. आणि म्हणून ख्रिस्ती माणसा जीवनामध्ये कृत्य, ॲक्शन, डीड्स, काम, कर्म हे फार महत्त्वाचं आहे विश्वासाबरोबर. कारण जर आमच्यामध्ये विश्वास आहे तर आमच्यामध्ये कृती असण्याची गरज आहे. आमच्यामध्ये जर विश्वास आहे तर ती कृतीशीलता आमच्यामध्ये असण्याची गरज आहे. 26 वचन म्हणतं, म्हणून जसे शरीर आत्म्यापासून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रिया वाचून निर्जीव आहे. विदाउट स्पिरिट फ्लॅश इज नॉट युजफुल. त्याचबरोबर विदाउट फेथ अँड ॲक्शन नथिंग इज युजफुल. काहीही महत्त्वपूर्ण नाही. आणि म्हणून इम्पॉसिबल दॅट फेथ विल नॉट प्रोड्यूस गुड डीड्स. जर आमच्यामध्ये विश्वास नाही तर आम्ही चांगली कर्म करू शकत नाही किंवा चांगलं फळ देऊ शकत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त आम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे. आम्हाला चांगली कृत्य करण्याची गरज आहे. आणि आम्हाला त्यामुळे जी नैतिकता आहे, ज्यामुळे आम्ही नीतिमान म्हणतो, ज्यामुळे आम्ही रायचस म्हणतो, ते बनण्याची गरज आहे. परंतु विश्वास आणि कृती या दोन्ही गोष्टी संगती करण्याची गरज आहे. कारण या ठिकाणी असं म्हटलं की विश्वास जो आहे तो भूते देखील ठेवतात. एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस. भूतेही तसाच विश्वास धरतात आणि थरथर कापतात. आणि म्हणून अरे बुद्धिहीन मनुष्य, क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय? या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, हे बुद्धिहीन मनुष्य, क्रिया वाचून विश्वास हा निरर्थक आहे तुला समजावयास हवे काय? हे निरर्थक आहे प्रियांनो, क्रिया वाचून विश्वास. आणि म्हणून विश्वास आणि क्रिया दोन्ही फार महत्त्वाच्या आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तयी 28 अध्यायामध्ये सांगितलं की जा आणि सर्व सृष्टीला माझ्या नावाची घोषणा करा, त्यांना पित्याच्या पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे मी आज्ञापाली जे शिकवलं ते त्यांना आज्ञापालन करा, शिकवा, त्यांना सांगा. कारण युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस पहा मी तुम्हाबरोबर आहे. प्रियांनो, हे काम आम्हाला देवानं करायला सांगितलं आहे. हे ग्रेट कमांडमेंट, मोठी आज्ञा देवानं आम्हाला दिलेली आहे. आणि येशू ख्रिस्तानं आम्हाला ती आज्ञा दिलेली आहे. आणि आम्ही ती आज्ञा आजही पाळत आहोत. काय तुम्ही म्हणाला की लॉकडाऊन आहे, आम्ही घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, आजार पसरलेला आहे, लोक भयभीत झालेले आहेत, अशा प्रसंगी आम्ही काय करतो? प्रियांनो, आम्ही आमच्या शेजाऱ्यांसंग ती बोलतो काय? जर बोलत असू तर आम्ही येशूची साक्ष त्यांना सांगू शकतो. दारातून आमचा शेजारी दारातून वाचल्यानंतर आम्ही बोलू शकतो. प्रियांनो, रोमकरासपत्र आणि 4:13 आम्हाला असं सांगतं, विश्वास फक्त शब्दाने नव्हे तर कृतीची गरज आहे. आमचा विश्वास आहे येशूवर असं मी म्हणतो, पण तो कृतीवरून जर दिसत नाही म्हणजे आम्ही येशूचे नाव गाजवत नाही किंवा सुवार्थ सांगत नाही. कारण कृती दाखवत नाही, कारण कृती दाखवत असते की खरंच आम्ही येशूवर विश्वास ठेवतो काय. जर आम्ही सुवार्थ सांगतो तर आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, हे कृती दाखवत असते. कारण फेथ दॅट जस्टिफाईज, विश्वास हाच आणि जज करणार आहे की आम्ही काय करत आहोत. आपण वाचा रोमकरासपत्र 4:13. रोमकरासपत्र 4:13 असं म्हटलं की कारण तू जगाचा वारिस होशील हे अभिवचन अब्रामाला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राच्याद्वारे नव्हते तर विश्वासामुळे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्त्वाच्या द्वारे होते. विश्वासाच्या द्वारे नव्हते, संततील नियमशास्त्राद्वारे नव्हते, तर विश्वासामुळे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्त्वाच्या द्वारे होते. जगाचं वारिस होण्याचा विवचन देवबापाने आणि अब्रामाला दिलं होतं. आणि या ठिकाणी मी पाहतो की
हे जे नीतिमत्व त्याला प्राप्त होणार होतं ते फक्त विश्वासामुळे विश्वासामुळे, आणि खरोखरच हे विश्वासामुळे तुम्हाला आणि मला नीतिमत्व प्राप्त होतं असं म्हटलेलं आहे. कारण 26 वचन म्हणतं की आत्म्यापासून निर्जीव आहे शरीर, आत्म्यापासून निर्जीव आहे तसे विश्वासही क्रिया वाचून निर्जीव आहे. म्हणून आम्ही आमचे चांगले कर्म केले पाहिजे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये आम्ही राहिलं पाहिजे, येशू ख्रिस्ताची सेवा आम्ही करत राहिलं पाहिजे. कारण मिनिस्ट्री इन जीजस नेम इज इन सफिशियंट. ख्रिस्तामधील जी सेवा आहे ती आमच्या नावापुरती पूरक आहे, सफिशियंट आहे. प्रियान मत्तयी 7:22-23 आपण वाचूया. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्या दिवशी पुष्कळजण मला म्हणती, प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केले नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा. या वचन आम्हाला पाहायला मिळतं की फक्त संदेश सांगणं किंवा भूते घालवणं किंवा महत्कृत्य करणं हे महत्त्वाचं नसून आमचं आचरण, आमचं कार्य हे फार महत्त्वाचं आहे. कारण येशू म्हणतो की मला तुमची कधीच ओळख नव्हती, आणि म्हणून ती ओळख फक्त विश्वास आणि कृती, जी नैतिकता आहे, जी नीतिमत्ता आहे, त्याद्वारेच दिसून येणारी आहे, त्याच वेळेस कृती दिसून येणारी आहे. प्रियानो, या ठिकाणी आम्ही जर येशूला ओळखतो तर आम्ही कृती करण्याची गरज आहे. कारण या ठिकाणी पाहतो मनुष्याचं काम, मनुष्याची कृती आणि मनुष्याचा विश्वास या दोन्हींची सांगड या ठिकाणी घालण्यात आलेली आहे. आणि म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं म्हणणं किंवा आज्ञा पाळणं गरजेचं आहे. आणि त्या पाळल्या तरच प्रियांनो ती कृती ही दिसून येणार आहे. रोम 3:20-9:30-32 असं म्हणतं की फक्त नियमाकडे पाहणे किंवा लक्ष देणे तुम्हाला तारू शकत नाही. याचा अर्थ फक्त नियम वाचणं किंवा नियमांकडे पाहणं हे आम्हाला तारण देऊ शकत नाही, तर आम्हाला ते पाळणं गरजेचं आहे, ते आम्हाला आचरणात आणणं गरजेचं आहे. आणि जर आम्ही ते आचरणात आणत नाही तर प्रियांनो आम्ही वाचू शकत नाही. म्हणून नियमशास्त्रातील कर्माने कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते. याचाच अर्थ फक्त नियमशास्त्राकडे पाहणे किंवा लक्ष देणे तुम्हाला तारू शकत नाही, किंवा तुम्हाला तुमचं जे कष्ट आहे किंवा तुमचा जो कृती आहे फक्त ती कृती किंवा ते कष्ट देखील तुम्हाला तारू शकणार नाही. एफेस 2:1 पाहायला मिळतं. एफेस 2 आम्ही पाहतो कारण कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि तुमच्या हातून झाले असे नाही तर ते देवाचे दान आहे. कोणी अड्यता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. कोणी अड्यता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. म्हणजे जे तारण तुमचं आणि आमचं झालेलं आहे हे विश्वासाच्याद्वारे आणि देवाच्या कृपेने झालेलं आहे. देवाने तुमचं आणि माझं तारण हे विश्वासाच्याद्वारे आणि त्याच्या कृपेने केलेलं आहे. म्हणजेच विश्वास आणि कृती या दोन्ही फार महत्त्वपूर्ण आणि गरजेचं आहे.
कारण फक्त नियमाकडे पाहणं किंवा लक्ष देणं हे तुम्हाला तारू शकत नाही, किंवा स्वतःचं कष्ट किंवा फक्त स्वतःचा असलेला विश्वास हा तुम्हाला तारणाकडे नेऊ शकत नाही, किंवा चांगली कृत्य करा, फक्त चांगली कृत्य करत राहा आणि विश्वास ठेवू नका, हे देखील तुमच्या योग्यतेचं नाही. आणि म्हणून शास्त्र सांगतं की चांगली कृत्य करा हे देवाने आम्हाला सांगितलेलं आहे, परंतु त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तारण मिळेल. स्तोत्र 34:34 आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 34:14 आपण वाचूया. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, वाईटाचा त्याग कर व बरे ते कर, आणि शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर, असं म्हटलेलं आहे. म्हणजे तारण प्राप्तीसाठी आम्हाला नीतिमत्व प्राप्त करण्याची गरज आहे, वाईटाचा त्याग करण्याची गरज आहे, आणि चांगलं ते करण्याची गरज आहे, आणि शांतीच्या मागे लागण्याची गरज आहे. शांती मिळण्यासाठी आम्हाला झटणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर लूक 6:35 देखील आम्हाला सांगतं. लूक 6:35 तुम्ही तर आपल्या वरो प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल, कारण तो कृतघ्न व दुर्जन यांच्यावरही उपकार करणार आहे. जसं तुमचा पिता दयाळू आहे तसं तुम्ही दयाळू व्हा. म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला देवपित्याप्रमाणे कृती करण्याची गरज आहे, दया करण्याची गरज आहे, वैरव प्रीती करण्याची गरज आहे, आणि आमच्या शेजाऱ्यांचं बरं करण्याची गरज आहे. निराश न होता लोकांना मदत करण्याची गरज आहे, त्यांना उष्ण देण्याची गरज आहे, आणि त्यामधून तुमचं प्रतिफळ मोठं आहे असं म्हटलेलं आहे. अनेक गोष्टी आम्ही करत राहणं गरजेचं आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये निर्माण केलेलं आहोत आणि चांगली कृत्य करण्यासाठी इप2:10 सांगतं, आणि त्याच्यासाठी चांगले बक्षीस पण आम्हाला देवपित्याने ठेवलेलं आहे. मत्तय 25:34 आपण वाचूया. मत्तय 25 तेव्हा राजा आपल्या उजवीकडे जास म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केलं आहे ते वतन करून घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावास दिले, तहान होतो तेव्हा मला प्यावास दिले, आणि परका होतो तेव्हा मला घरात घेतले. म्हणजेच आमच्या तारणासाठी या गोष्टी करणं पूरक आहेत. विश्वास आणि कृती ख्रिस्तानं जे केलेलं आहे ते आम्हाला करण्याची गरज आहे, कारण ख्रिस्ताने आम्हामध्ये या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. चांगल्या गोष्टी करण्यासाठी ख्रिस्तान आम्हाला निर्माण केलेलं आहे. ख्रिस्ताची चांगले कृत्य आम्हाला करण्याची गरज आहे, आणि ती कृत्य आम्ही करावी, आणि त्याच्यासाठीच आम्हाला चांगलं बक्षीस आणि ख्रिस्तानं देऊ केलेलं आहे. आणि म्हणून 26:6-13 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी देखील पाहायला मिळतं. 26:6-13 मी तुम्हास खचित खचित सांगतो, सर्व जगात जेथे सुवार्ता गाजवितील तेथे तेथे हिने जे काही केले तिच्या स्मरणात सांगतील. आता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला आणि ज्या बेथानी या ठिकाणी आणि तेलाभ्यंग केला, सुगंधी तेल आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणि त्या स्त्रीनं पायावर ओततेला आहे, त्याला वस्त्रकुपी घेऊन आणि ती स्त्री आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या भोजनस्थळी आलेली आहे, तिने ते त्याच्या मस्तकावर ओततेलं आहे. आणि प्रियानो आम्ही पाहतो की या स्त्रीनं हे जे सुगंधी तेल ख्रिस्ताच्या शरीरावर ओतलेलं आहे, तो म्हणतो की हे माझ्या उद्धार कार्यासाठी आहे, आणि हे जे काही महान कार्य केलेलं आहे तिनं तिचं ही सुवार्ता सर्व जगामध्ये किंवा ही चांगली गोष्ट तिनं केली म्हणून तिचं नाव सर्व जगामध्ये घेतलं जाईल. तुम्ही आणि मी ज्यावेळेस सुवार्ता सांगतो, ख्रिस्त येशूचं नाव गाजवतो, त्यावेळेस तुमचं आणि माझं नाव सर्व जगभर आणि गाजलं जाईल.
तुमच्याने माझी देव आठवण ठेवील असं म्हटलेलं आहे. परंतु हे सर्व आम्ही विश्वासाद्वारे करू शकतो. जर विश्वास आहे तुम्हाला आणि मला, तरच आम्ही सुवार्थ सांगू शकतो. जर तुम्हाला आणि मला विश्वास आहे, तरच आम्ही एकमेकांवर प्रीती करू शकतो, वाईटाचा त्याग करू शकतो, लोकांना उसने देऊ शकतो, लोकांना मदत करू शकतो, लोकांना आपण अन्न देऊ शकतो, लोकांना आपण वस्त्र देऊ शकतो, लोकांची आपण काळजी घेऊ शकतो. आपला त्याग करून आपल्या स्वतःच गोष्टी बाजूला ठेवा, म्हणजे लोकांसाठी धडपड करतो, लोकांसाठी पूरक गोष्टी करतो, त्यावेळेस तो म्हणतो की अहो माझ्या आशीर्वादित लोका हो, या आणि माझ्या उजवीकडे बसा. कारण ज्यावेळेस मी भूकेला होतो त्यावेळेस तुम्ही मला खायला दिले, ज्यावेळेस मी ताणला होतो त्यावेळेस तुम्ही मला प्यायला दिले, उघडा वागडा होतो त्यावेळेस मला तुम्ही वस्त्र लिहायला दिले. हे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कनिष्ठास करिता, विश्वासाने करिता, ख्रिस्ताने सांगितलं म्हणून करिता, त्यावेळेस तुम्हाला ते करणं नीतिमत्व गणण्यात येतं. तुम्हाला ते करणं हे म्हणजे सुवार्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही करता, त्याचा अर्थ असा आहे. म्हणजेच तुम्ही फक्त नियमशास्त्र पाहत नाही तर ते कृतीत आणता, म्हणून तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये ख्रिस्ताच्या द्वारे बक्षीस, सार्वकालिक जीवनाचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून विश्वास आणि कृती ही आम्हाला तारण्यास समर्थ आहे. विश्वास आणि कृती आम्हाला नीतिमान बनण्यास समर्थ आहे. विश्वास आणि कृती आम्हाला देवाचं मित्र बनवते, नीतिमान आम्हाला बनवते. आणि एवढंच नव्हे तर विश्वास आणि कृती आम्हाला आमच्या तारणास बळकटी देते, चांगली कृत्य करण्यास आम्हाला सहाय्य करते. विश्वास आणि कृती आम्हाला देवामध्ये बांधून ठेवते. विश्वास आणि कृती आम्हाला ख्रिस्तामध्ये निर्माण केलेले जे काही चांगले कृत्य आहेत ते प्रकट करण्यासाठी, इतरांच्या प्रति उपयोगात आणण्यासाठी आम्हाला आणि सहाय्य करते. विश्वास आणि कृती ही आम्हाला आयुष्यामध्ये स्वर्गामध्ये जे आमच्यासाठी बक्षीस राखून ठेवलं ते देण्यासाठी आणि विश्वास आणि कृती आम्हाला पूरक ठरते. आणि विश्वास आणि कृतीमुळेच प्रियानो तुम्हाला आणि मला स्वर्गातील ते चांगलं बक्षीस मिळणार आहे. आणि म्हणून विश्वास आणि कृती दोन्ही संकेत करण्याची गरज आहे. विश्वास आणि चांगले कर्म यामधील हा संबंध आहे, अतूट संबंध आहे. कृती आणि विश्वास दोन्ही एकाच बाजूच्या, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. आणि त्या दोन्ही गोष्टी आमच्या जीवनात असल्या पाहिजे. तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहात तर ख्रिस्ताची सुवार्ता सांगा. जर येशूवर विश्वास ठेवता तर तुम्ही गोरगरिबांना मदत करा. जर येशूवर विश्वास ठेवता तर तुम्ही उघडे वागडे आणि निराश्रित लोकांना नेहमी मदत करा. जर येशूवर विश्वास ठेवता तर नियमशास्त्र फक्त पाहू नका तर त्यानुसार आचरण करणारे व्हा. आणि विश्वास आणि कृती आपल्या जीवनात अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. कारण दोन्ही गोष्टी एकमेकाशी पूरक आहे. जर विश्वास ठेवता तर विश्वास आणि कृतीच्या द्वारे तुम्हाला आणि मला नीतिमत्व गणण्यात येतं, तुम्हाला आणि मला देवाचे मित्र म्हणण्यात येतं. आणि पवित्र लोक, देवाचे लोक, आशीर्वादित लोक असं प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणतो. आणि ती पदवी तुम्हाला आणि मला मिळवण्यासाठी, तुमचं आणि माझं तारण होण्यासाठी विश्वास आणि कृती फार महत्त्वाची आहे. देवा करू आणि वचन स्मरणारी बुद्धी स्मरणांत करतो तुम्हाला आणि मला देऊ. प्रार्थना करूयास आपण. प्रेमळ पित्या, मनापासून तुझे आभार मानतो की तू आजचा प्रसंग मला दिला, माझ्या कुटुंबाला दिला, माझ्या मंडळीला दिला, तुझ्या लोकांना दिला, उपकार मानतो. खरोखर देवा पुन्हा एकदा आम्हाला जागृत केलं का आम्ही फक्त नियमशास्त्र पाळणारे किंवा बोलणारे असू नये तर देवा कृतीत आणणारे असावं. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आम्ही फक्त पाहणारे असू नये तर कृती करणारे लोक असावं म्हणून आम्हाला विशेष सहकार्य कर. देवा वचनातून मार्गदर्शक उपकार मानतो. ही वचन आमच्या तारणासाठी आणि आमच्या जीवनासाठी पोषक आणि पूरक अशी आहेत म्हणून त्याबद्दल आम्ही स्तुती करतो. प्रभू आम्हाला सत्याने वागण्यासाठी सहाय्याने मदत कर. चांगुलपण, पवित्रपण, नीतिमत्व, नैतिकता हे तुझ्यापासून आम्हाला प्राप्त होतं. तू दया केल्यामुळे, तू दया करतो त्यामुळे आम्हाला ते प्राप्त होतं. आणि ते आमच्या जीवनात आम्ही त्याच वेळेस मिळू शकतो की जसं आम्ही तुझ्या आज्ञांचं पालन करतो, तुझ्या आज्ञा आम्ही कृतीमध्ये उतरवतो, त्याच वेळेस हे शक्य आहे. हे करण्यास आम्हाला सहाय्य कर बापा. हे वचन आज आम्हाला दिले स्तुती करतो. त्या वचनाच्या प्रकाशात आम्हाला चालवतो, उपकार मानतो.
ही वचन आम्हाला आश्वासित की स्तुती करतो. प्रभू येशू आमचा महान तारणारा, याच्याद्वारे याच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणतो साहेब. आमेन. त्यावेळेस आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता देवज बाप त्याची प्रीती, देवज पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा आणि देवज पवित्र आत्म्याची सुखद संगती आम्हा प्रत्येका बरोबर, मंडळी बरोबर, लहान थोरा बरोबर, आज आणि तुमपुढे सदा सर्व काळ असो. आमेन. 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 सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देव बाप तुम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद. आमेन.